balik sisir bukti balik siapa di gedung mapan lo mau tuang apa upah gedung kali mapan abdes narau subjek mitran lo tu mana mahir asa apalagi kalau aneh gede aja perkara asa apalagi kalau apalagi hatat gede asa tu binti versa gede asa tu kyuwa apalagi mobile mana gede asa tu asyik aneh perkara aja gede asa itu kan terbalah tu mana mi gede aja work perlu nena ya माझ्या हातात घड्याळ आहे या घड्याळामध्ये एकूण 12 अंक आहेत 1 ते 12 अंक आहेत बघा ज्यावेळेस सेकंद काटा ज्यावेळेस पूर्ण या घड्याळाच्या तबकडीवर 60 घड्या असतात ज्यावेळेस तो पूर्ण एक फेरी मारतो त्यावेळेस मिनिट काटा एक घर पुढे जातो त्याच्यानंतर मिनिट काटा सुद्धा ज्यावेळेस पूर्ण एक फेरी पूर्ण करतो त्यावेळेस तास काटा एक घर पुढे जातो त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सेकंदाचा उपयोग सांगणार आहे सेकंदाचा उपयोग आपण तापमापिने ताप मोजण्यासाठी करतो त्याच्यानंतर छातीचे ठोके मोजण्यासाठी करतो त्याच्यानंतर ऑलिम्पिक मध्ये स्पर्धा वगैरे असतात त्यावेळेस आपण सेकंदाचा उपयोग करत असतो त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण काल मापनाची एकके पाहणार आहोत तास मिनिटे आणि सेकंद ही काल मापनाची एकके आहेत एक तास बरोबर 60 मिनिटे 1 मिनिट बरोबर 60 सेकंद 1 तास बरोबर 60 गुणिले 7 बरोबर 3600 सेकंद 5 तास बरोबर 15 मिनिटे अर्धा तास बरोबर 30 मिनिटे आणि 52 तास बरोबर 45 मिनिटे ही आपली कालमापनाची एकके आहेत त्याच्यानंतर बघा आपण 12 तासाची कालमापन पद्धती बघणार आहोत दुपारचे 12 वाजले असता त्या काळास मध्यान काळ असे म्हणतात उदाहरणार्थ मध्यानपूर्व काळ म्हणजे काय तर रात्री 12 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंतच्या काळाला मध्यानपूर्व काळ असे म्हणतात मध्यानपूर्व काळ उदाहरणार्थ आपण सकाळी 7:40 झाली असता किंवा 7:40 AM असे आपण म्हणतो त्याच्यानंतर मध्यानंतर काळ रात्री दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंतच्या काळास मध्यानंतर काळ म्हणतात उदाहरणार्थ सायंकाळी 7:40 झाली असता किंवा 7:40 झाली तर आपण PM असे म्हणतो धन्यवाद